सांगली महापालिकेला 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. निधीच्या पैशातून पुतळे सुशोभीकरण केलं जाणार असल्याची माहिती आता समोर आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून सांगली महापालिकेला 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या 50 कोटी निधीतून मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवणे, महात्मा बसवेश्वर पुतळा, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवा पुतळा बसवणं आणि परिसर विकसित करणं, मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधणं, उद्यानाचा विकास, नव्या पक्षी संग्रहालयासाठी वाढीव निधींची तरतूद अशी विविध कामं केली जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा सुशोभीकरण होळकर स्मारक असू दे, त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी आपल्याला सांस्कृतिक हॉल आम्ही त्यामध्ये दिलेलं आहे आणि सागरी मनोजकुमार महापालिकेच्या सुरक्षेसाठी आपण 2 कोटीचा CCTVचे कॅमेरे झालेले आहेत, त्याचबरोबर इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक करण्यासाठी 1.5 कोटी रुपये तरतूद केलेली आहे, त्याचबरोबर इथले जे रस्ते खराब होत आहेत त्यासाठी ट्रिमिक्स पद्धतीचे रस्तेही आपण याच्यामध्ये धरलेले आहेत, बागा आहे सुशोभीकरणासाठी त्यासाठी 2 कोटीची तरतूद केलेली आहे. या अशा पद्धतीनं आपण जो निधी आलेला आहे तो निधी वर्ग करून महापालिकेकडं हे कामाचे आपण ह्या 15 ऑगस्टपर्यंत काम सुरुवात करायचं आमचं असं मानस आहे. लोकशाही मराठी.